पिछले 2 साल से कोरोना प्रादुर्भाव के चलते सभी स्कूलें बंद है, जिस कारण छात्र छात्राओं का शैक्षणिक नुकसान हो रहा है। ग्रामीण क्षेत्र में विविध समस्या के कारण ये शिक्षण प्रभावी नहीं हो सका। दिवाली के बाद ग्रामीण क्षेत्र के 10वीं-12वीं की कक्षाएं शुरू हुई, लेकिन कोरोना बढ़ जाने के कारण फिर से स्कूल बंद कर दी। कुछ ही दिनों में 10वीं और 12वीं की परीक्षाएं शुरू होने वाली है। साल भर स्कूल में प्रत्यक्ष रूप से अध्यापन न होने के कारण परीक्षा कैसे दी, जिसके कारण छात्रों का और पालकों का टेंशन बढ़ गया है। कोरोना प्रतिबंधात्मक नियमों का पालन करके स्कूल शुरू करने की मांग छात्रों ने की है। BCN न्यूज के लिए मौदा से संजय गिरडे की रिपोर्ट। माझा नाव सारंग सहारे आहे, मी 12वी सायन्सचा विद्यार्थी आहो। मागे 2 वर्षापासून कोरोनामुळे शाळा बंद आहे आणि सगळं ऑनलाईन सुरू आहे, तर ऑनलाईन मुळे आम्हाला तेवढा कळत नाही जेवढा पाहिजे। तर शासनाने शाळा सुरू करावे, पूर्वीप्रमाणे शाळा सुरू करावे, ज्या त्यामुळे आमचा नुकसान नाही होणार। मागील 2 वर्षापासून शहरातल्या आणि ग्रामीण भागातल्या वर्ग पहिलीपासून तर 12वीपर्यंत सर्व शाळा बंद आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे। काही भागामध्ये म्हणजे शहरामध्ये जरी ऑनलाईन शिक्षण दिलं जात असलं तरी पण ग्रामीण भागामध्ये पाहिजे तेवढं प्रभावी होत नाही, कारण ग्रामीण भागामध्ये मोबाईल्स जे गरीब पालक असतात ते तेवढा मोबाईल घेऊ शकत नाही, आणि दुसरं असं की नेटवर्कचा प्रॉब्लेम फार मोठ्या प्रमाणामध्ये असतो, त्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होत आहे। उदाहरण जर घ्यायचं झालं असेल तर हत्ती कागदावर पाहणं आणि प्रत्यक्ष पाहणं यामध्ये बराच फरक पडतो, कारण विद्यार्थ्यांनी जर प्रत्यक्ष हत्ती दाखवला तर त्यांना चांगलं कळते, तसंच ऑनलाईन आणि ऑफलाईनचं झालेलं आहे, त्यामुळे कोरोनाचा प्रभाव आता हळूहळू कमी होऊन राहिलेला आहे। तर ही बाब लक्षात घेऊन शासनाने लवकरात लवकर शाळा सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावे, जेणेकरून विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही।